ही जनतेला त्रास झाला असा वाटतो का? नाही, जनतेला त्रास झाला ना, उशीर झाला. पण मुख्यमंत्री व्यस्त होते, गेले 3-1 महिने ते तुम्हाला माहिती आहे कसे व्यस्त होते, त्यामुळे जनतेला त्रास झाला. पण ठीक आहे, चला, देर आहे, दुरुस्त आहे, झालो. लोकांना माहिती आहे ना, 2014 अगोदर हा ब्रिज सुरू झाला, मंजुरी मिळाली, त्याला सगळं मिळालं. याचा अर्थ कोण होत त्याच्या मागे, आणि कोण होता आमदार त्या बाजूला, आणि कोणी मागणी केलेली तिसऱ्या पुलाची? दुसऱ्या पुलावरती जेव्हा प्रचंड ट्रॅफिक व्हायचा आणि कळवेकरांना त्रास व्हायचा, 3-3, 3.5 तास उशीर व्हायचा, तेव्हा तिसऱ्या पुलाची मागणी झाली. आणि ती मागणी मी पुढे रेटली होती, आणि तेव्हा त्याच्यानंतर ती मंजुरी आली, असं मृतांनी मंजुरी दिली. जे पी इन्फ्रा त्याला मिळालं काम, आणि आता तू कॉन्ट्रॅक्टरच एका पत्रकारासमोर माझा हात करून मिळला म्हणत होता की साहेब आपच्या वजेचं ब्रिज. तो बोलू शकत नाही सर. राष्ट्रपती पण जेव्हा आले होते तेव्हा पण हे ब्रिज गोष्ट चालला होता, हा ब्रिज उद्घाटन झाली तेव्हा हे गोष्ट चालला होता की ही ब्रिज अजून एक होणार आहे. राष्ट्रपती आले ते जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उच्च उभारला आणि स्वतः राष्ट्रपती प्रणबराय मुखर्जी हे आले होते तेव्हापासून. पण बेसिकली ही मागणीच माझी होती, आणि ती मागणी मान्य झाली, पुलाच्या कामाला सुरुवात झाली, आज तिचा शेवट झाला. कोणीतरी सुरू करतो आणि कुठेतरी शेवट होतो, कोणीतरी सुरू करताना तो असतो, उद्घाटनाला वेगळा असतो, त्याच्यात काय म्हणतो. सर मुळात हा जो ब्रिज झाला आहे विटावाच्या एकदम बॉटल नेक वरती जाऊन हा उतरणार आहे, त्यामुळे ट्रॅफिक वाहतूक कोणी निघू शकते का? नक्की ही वाहतूक कोणी नाही निघू शकत. मी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सांगितलं होतं की तुम्ही कळव्याच्या नंतर त्याला 2 अशा विंग्स काढा, आणि त्या विंग्स तुम्ही पटणीच्या इथे सोडा, तरच ट्रॅफिक कमी होईल, नाही तर ट्रॅफिक कमी होणार नाही. हे मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही समजवून सांगितलं आहे. त्यांनीही सांगितलं की जितेंद्र आपण हे काम करून घेऊया. मला देवेंद्रजीही म्हणालेले, जितेंद्र ज्या कामाला मी मान्यता देतो, त्यांनी सही केलेलं पत्रही माझ्याकडे आहे. ते केल्याशिवाय या ब्रिजला सुखाचे दिवस येणार नाही. सर्व या ब्रिजचा नेमका काय उपयोग होईल असं वाटतं? थोडासा उपयोग होईल, पण जो मेन उपयोग आहे की शहराच्या बाहेर ट्रॅफिक फेकलं गेलं पाहिजे, हेवी ट्रॅफिक. ती जी इच्छा आहे ती साध्य नाही होणार, कारण का शेवटी सगळे ट्रक उतरणार आणि त्या बोगद्यात जाऊन अडकणार, ती ट्रॅफिक स्लो होणार. सर त्यातूनच आपण आपल्या आमदारकीमध्ये एक ठाणा जो मीड बंदर आहे तिकडनं ब्रिजची एक असं आहे की हे सगळे ब्रिजेस MMRDAच्या प्लॅनमध्ये आहे. ही श्रेयवादाची लढाई नाही, ही अभ्यासाचा हे की तो ब्रिज आहे, तो ब्रिज झालं तर अजून ह्याला सर म्हणजे चांगल्या प्रकाराने ट्रॅफिक वळवत आहे. तेवढीच इच्छा असते. सर कळव्याच्या पुलावरून जाताना प्रत्येक ठाणेकर जीव उठीत घेऊन आज जातोय की कधी आपलं काय होईल त्यामुळे माहीत नाही. हे चुकीचं आहे. दुसरा पूल मजबूत आहे, असं कुठलंही त्या पुलावरती बांधकाम चुकीचं झालंय असं झालंय तसं झालंय असं नाही. ओके सर, नरेश मसे थेट आरोप आहे की तुम्ही त्या पैशाचा पब्लिसिटी स्टंट करता.